नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। भाऊ, एक मोठी बातमी आली आहे की उद्या सुप्रीम कोर्टाचा सत्ता संघर्षाबाबत निकाल लागणार आहे। कोणाच्या बाजूने निकाल येऊ शकते, काय वाटते आपल्याला? ऑन मेरिट हा निकाल आमच्या बाजूने येईल असा आमचा सुप्रीम कोर्टावर विश्वास आहे। संविधानिक अधिकार जे विधिमंडळाला दिले त्या अधिकारानुसार हे संपूर्ण अधिकार राजा विधानसभेच्या अध्यक्षांचे असल्यामुळे सुप्रीम कोर्ट आमच्याच बाजूने निर्णय देईल अशा प्रकारचा आम्हाला विश्वास आहे। भाऊ, जे उपाध्यक्ष आहे विधानसभेचे त्यांनी 16 आमदाराला अपात्र केले, याचे कारण असे आहे की सत्ता संघर्षानंतर विश्वास प्रस्ताव पारित करत असताना शिवसेनेच्या व्हीपच्या विरोधात निकाल दिल्यामुळे 16 आमदारांना अपात्र केले आणि तोच प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे, काय वाटते आपल्याला? विधानसभेच्या उपाध्यक्षावर त्यावेळी अविश्वास प्रस्ताव दाखल झालेला असल्यामुळे त्यांना पुढच्या अशा कुठल्याही प्रक्रियेमध्ये सहभाग घेता येत नाही, ते त्याकरता पात्र नाहीत आणि त्याच्यामुळे त्यांची जी काही त्यांनी कारवाई केलेली आहे ही कारवाई चुकीची आहे हे 100% कोर्ट ठरवेल। जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात निकाल गेला तर पुढील मुख्यमंत्री कोण राहणार? असं काही होईल असं वाटत नाही आणि दुर्दैवाने आपण म्हणल्याप्रमाणे किंवा विरोधकांना जसं वाटतं की असं होईल तरीसुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच कायम राहतील। अशाच महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 ला सबस्क्राईब करा।